अमेरिकेच्या कापसाला मोठी मागणी आहे, मात्र येथील कापूस साठा कमी झाला आहे. त्यातच चीनची खरेदी सुरू आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढलेत. याचा परिणाम देशातील कापूस दरावर सुद्धा होतोय. आज काही बाजारात हंगामातील उच्चांकी दर मिळाला आहे. कापसाला कुठे उच्चांकी दर मिळाला आहे, देशात कापसाचे दर काय होते, याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल. पण त्याआधी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आपण फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. जागतिक पातळीवर यंदा कापसाचा व्यापार वाढलाय, उत्पादन घटलंय, परिणामी दरामध्ये चांगली सुधारणा झाली आहे. अमेरिकेच्या कापूस निर्यातीत वाढ होते. अमेरिकेतून यंदा 371,000 गाठी कापूस निर्यातीचं उद्दिष्ट आहे. आत्तापर्यंत उद्दिष्टाचा 96% कापूस निर्यात झाली आहे. त्यातच टेक्सास राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळं कापूस लागवड काहीशी कमी असू शकेल असा अंदाज आहे. USDA मार्चच्या अहवालामध्ये जागतिक कापूस वापर वाढल्याचं म्हटलंय, तसंच पुढील वर्षासाठीचा शिल्लक साठासुद्धा कमी असल्याचं सांगितलंय. चीन हा कापसाचा मोठा खरेदीदार देश आहे. अमेरिकेच्या कापसाला चीनची मागणी असते. यंदाही चीनकडून कापसाची खरेदी वेगानं सुरू आहे. चीनसोबतच इतर देशांची कापूस आयात वाढली आहे, परिणामी अमेरिकेचा कापूस साठा कमी झाला आहे. पण कापसाची मागणी मात्र कायम आहे, त्यामुळं इंटरनॅशनल कॉटन एक्सचेंजवर कापसाचे दर विक्रमी पातळीवर पोचलेत. सोमवारी कापसाचे मे महिन्याचे वायदे 128.400 सेंट प्रति पाऊंडवर पोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजार दर वाढल्यानं भारतात कापसाच्या दरात सुधारणा झाली आहे. देशात कापसाचे दर 80,000 रुपये प्रतिखंडीवर पोचलेत. काही बाजारात खंडीचे दर 85,000 रुपयांवर होते असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. एक खंडी 356 किलो कापसाची असते. दरामध्ये सुधारणा झाल्यावर बाजारातील आवकही वाढली होती, आणि असं असतानाही कापूस खंडीचे दर 2 दिवसात 2 ते 5 हजार रुपयांनी वाढलेत. मात्र कापसाची आवक सरासरीच्या तुलनेमध्ये कमी होती. पुढील महिन्यापासून ही आवक आणखी कमी होत जाईल असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. कापड उद्योगाकडं कापसाचा साठा कमी आहे. त्यातच या दरामध्ये जिनिंग व्यापारी आपल्याकडील साठा या भावामध्ये विकायला तयार नाहीत असंही सूत्रांनी सांगितलंय. या सर्व परिस्थितीमुळं कापसाचे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे. मागील 2 महिन्यांपासून देशात कापूस एका भाव पातळीवर स्थिर होता, मात्र मागणी वाढल्यामुळं दरांमध्ये सुद्धा किंचित सुधारणा झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर कापूस वायद्यात सुधारणा झाली आहे. मार्च महिन्याचे वायदे 39,910 रुपये प्रतिगाठीनं झालेत, तर एप्रिलचे वायदे 40,440 रुपयांवर पोहोचलेत. यंदाच्या हंगामामध्ये कापसानं पहिल्यांदाच 40,000 रुपयांचा टप्पा गाठलाय. वायद्यांबरोबरच बाजार समित्यांमध्ये सुद्धा कापसाचे दर सुधारले आहेत. अकोट बाजार समितीमध्ये सोमवारी उच्चांकी 11,850 रुपये दर मिळाल्याचं तिथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलंय. तर देशातील बहुतेक बाजार समित्यांमध्ये कमाल दर 10,000च्या पुढे होता. महाराष्ट्रात कापसाला 9,500 ते 11,000 रुपये सरासरी दर मिळालाय. गुजरातमध्ये सर्वसाधारण दर 9,800 ते 10,000 रुपयांच्या दरम्यान होता. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर.